मराठी मीडियमचं आपण अभ्यास 1.3 ला आपण स्टार्ट करतोय आणि या अभ्यास 1.3 मधलं आपण घेतोय निश्चयक पद्धती किंवा क्रामर्स रूल. मग हा निश्चयक पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्यासाठी ही एक पद्धती आहे. या अगोदर आपण अनेक पद्धती पूर्ण केली आणि आता क्रामरची पद्धती किंवा निश्चयक पद्धती. आता याच्यातलं आपण अगोदर पहिलं उदाहरण घेऊया आणि त्या किमती काढण्याचं फार सोपं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता इथं पहिलं उदाहरण घेऊया. या पहिलं उदाहरण आहे तुमच्याकडं 3x - 4y = 10. तिसरं म्हणतं पहिलं उदाहरण घ्या कॉमा 4x + 3y = 5 हे समीकरण. या समीकरणाची अगोदर तुम्हाला तुलना करायची. कोणाबरोबर तुलना करायची? जनरल फॉर्म बरोबर, म्हणजे एक सामान्य रूपाशी. मग सामान्य रूप काय आहे? a1x + b1y = c1 a2x + b2y = c1 याच्याशी तुलना करायची. आता सांगा a1 ची किंमत किती असेल? 3. इथं लिहिलं 3. त्यानंतर b1 ची किंमत किती असेल? बघा -4. त्यानंतर c1 ची किंमत किती असेल? 10. आता आपण दुसऱ्या समीकरणाकडे. a2 किती किंमत आहे? 4. b2 3. त्यानंतर c2 किती? 5. आता बघा अगोदर आपल्याला डी ची किंमत काढायची आणि डी ची किंमत काय आहे? a1 a2 b1 b2. आता किमती ठेवूया. a1 a2 काय आहे? 3 4. b1 b2 पहा, b1 b2 - 4 3. आता किमती काढायची, याची किंमत काढायची डी ची. आणि डी ची किंमत काढण्यासाठी पद्धत सांगतो मी तुम्हाला. अगोदर हा गुणाकार करायचा, म्हणजे 3 × 3 केला. त्यानंतर हा गुणाकार करायचा, म्हणजे चिन्ह वजाचे 17 म्हटलं आणि कंसात हा -4 × 4 = 4 × 4 बरोबर. त्यानंतर आता गुणाकार करू. 3 × 3 किती झाला? 9. हे -(-) अधिक झाला 4 × 4 16. आणि 9 + 16 किती होईल? 25. म्हणजे तुम्हाला डी ची किंमत मिळाली. डी ची किंमत मिळाल्यानंतर तुम्हाला डी ऑफ एक्स काढायचं आणि डी ऑफ एक्स साठी निश्चय काय असेल? c1 c2 आणि b1 b2. आता तो आला कसा? बघा याच्यावर a1 a2 b1 b2 याची जागा a1 a2 ची जागा कोणी घेतली? c1 c2 b1 b2 तसंच झाले. ओके, आता आपण किंमत ठेवूया. c1 c2 बघा, हा c1 आणि हा c2. किती? c1 c2 10 5. त्यानंतर आम्ही b1 b2 - 4 आणि 3 इथे लिहिलं -4 आणि 3. आता आपल्याला किंमत काढायची आणि किंमत काढण्यासाठी अगोदर आपण या दोघांचा गुणाकार करतोय. 10 × 3 इथे लिहिलं 10 × 3 हे चिन्ह सूत्रात्मक चिन्ह वजाच. आता नंतर हा गुणाकार करायचा आपल्याला, इथे लिहिलं -4 × 5. तर आता गुणाकार करूया. 10 × 3 सांगा किती? 30. -(-) तो झाला अधिक 4 × 5 = 20. सांगा 30 + 20 किती? 50. इथे लिहिलं 50. ही डी ऑफ एक्स ची किंमत मिळाली. आता आपल्याला काढायची डी ऑफ वाय ची. आता तो डी ऑफ वाय च निश्चय कसा लक्षात ठेवायचा आहे? हा a1 a2 जशा तसा, फक्त b1 b2 ची जागा कोण घेतं? c1 c2. काही लक्षात? ओके, आता इथं किंमत ठेवूया आपण a1 a2. बघा a1 a2 किती? हा a1 a2 3 4. इथं लिहिलं 3 4. त्यानंतर c1 c2 किती आहे? c1 c2 10 5. इथे लिहिलं 10 आणि 5. पुन्हा तीच पद्धत किंमत काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार 3 × 5 3 × 5
त्यानंतर आता या दोघांचा गुणाकार वजाचा चिन्ह सूत्रात दहा गुणिले चार, दहा गुणिले चार आता गुणाकार करूया, तीन गुणिले पाच सांगा तीन माझी पंधरा, हे चिन्ह वजाच, दहा गुणिले चार किती दहाचो चाळीस आणि पंधरा वजा चाळीस केलं किती आलं वजा पंचवीस, ही डी ऑफ वाय ची किंमत मिळाली आपल्याला। आणि मित्रांनो बघा आपण काय काय केलं, अगोदर दिलेलं जे समीकरण आहे त्याचं सामान्य रूपाशी तुलना केली, त्यानंतर ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू यांच्या किमती काढल्या लिहिल्या किमती, त्यानंतर डी ची किंमत काढली ए वन ए टू बी वन बी टू। आता ए वन ए टू काय बी वन बी टू काय ते पण केलं, ते एकच गुणाकार केलं डी ची किंमत काढली, त्याच पद्धतीने आपण डी बाय डी ऑफ एक्स ची किंमत काढली, इथं या पद्धतीने डी ऑफ एक्स मिळाला, त्यानंतर डी ऑफ वाय मिळाला। आता इथं उदाहरण आपल्याला संपलेलं नाही आणि आता आपल्याला काढायची किंमत कशाची एक्स ची, आणि एक्स ची किंमत काढण्यासाठी हे लिहिलं लक्षात एक्स बरोबर डी ऑफ एक्स छेद काय आहे डी। आता बघा डी ऑफ एक्स किती आला, हा डी ऑफ एक्स किती आहे पन्नास, इथं लिहिलं पन्नास छेद डी, डी ची किंमत किती पंचवीस, इथं लिहिलं पंचवीस, त्यानंतर पन्नास छेद पंचवीस केलं पंचवी एक पंचवी आणि पंचवी दोन पन्नास म्हणून एक्स बरोबर किती आला सांगा दोन। ओके आता वाय ची किंमत काढायची आपल्याला डी ऑफ वाय छेद डी, बघा डी ऑफ वाय वजा पंचवीस, इथे लिहिलं वजा पंचवीस छेद डी, डी ची किंमत आहे पंचवीस, इथे लिहिलं पंचवीस, ठीक आहे। आता पंचवी एक पंचवी बरोबर वजा एक वजा वाय ची किंमत काढली तुम्हाला वजा एक, आणि शेवटचं उत्तर लिहिलं म्हणून शेवटचं उत्तर असेल तुमचं म्हणून एक्सची किंमत किती आली दोन कॉमा वायची किंमत मिळाली वजा एक, दोन कॉमा वजा एक ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे असं शेवटचं उत्तर आहे। लक्षात ठेवा शेवटचं उत्तर फार महत्वाचं आहे, उत्तर उत्तराला अर्धा किंवा एक मार्क असतो, ठीक आहे। आता आपण येतोय दुसऱ्या उदाहरणाकडे आणि दुसरं उदाहरण काढलेलं आहे चार एक्स अधिक तीन वाय, चार एक्स अधिक तीन वाय, चार एक्स अधिक तीन वाय वजा चार, वजा चार बरोबर शून्य कॉमा, दोन नंबरचं समीकरण आहे सहा एक्स बरोबर सहा एक्स बरोबर आठ वजा पाच, असं मित्रांनो हे दोन नंबरचं समीकरण आहे। आणि दिलेलं समीकरण पहिलं काम काय करायचं, दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात आहे का ते पाहायचं। आता सामान्य रूप काय आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी, हे सामान्य रूप आहे, ठीक आहे। आता इथं आपण याची तुलना नंतर याच्या बरोबर करायची, आपण सामान्य रूपात लिहूया काय सामान्य रूप सांगा आचार एक्स अधिक तीन वाय हा वजा चारचा इकडे आला बरोबर काय झाला अधिक चार, त्यानंतर हा सहा एक्स ला सहा एक्स वजा पाच वाय इकडे ते अधिक पाच वाय बरोबर किती आहे इथं, हे झालं समीकरणाचं सामान्य रूप। आणि समीकरणाचं सामान्य रूप मिळाल्यानंतर या समीकरणाची तुलना या समीकरणाबरोबर करायची, ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन, ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी, या समीकरणाशी तुलना करायची। आणि समीकरणाशी तुलना केल्यानंतर हे लिहायचंय तुम्हाला ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी। आता किती ठेवा ए वन ची किंमत पहा किती आहे चार, त्यानंतर बी वन ची पहा तीन, त्यानंतर सी वन पहा चार, ओके। आता दुसऱ्या समीकरणासाठी ए टू किती सहा
सहा, बी टू किती पाच, हा सी टू किती आठ, असे किमती लिहिले. आणि आता आपण डी ची किंमत काढायची आपल्याला, आणि डी ची किंमत काढण्यासाठी असा तक्ता पूर्ण झाला या पद्धतीने. इथे लिहिलं ए वन, ए टू, डी वन आणि बी टू. आता किमती घेऊया. सांगा ए वन किती आहे, चार, ए टू किती, सहा, त्यानंतर बी वन तीन, बी टू पाच. आता पद्धत तुमची लक्षात आहे. या दोघांचा गुणाकार चार गुणिले पाच, चिन्ह वजा. त्यानंतर या दोघांचा गुणाकार तीन गुणिले सहा. आता गुणाकार करूया. चार गुणिले पाच किती, चार पंचे वीस, वजा तीन गुणिले सहा किती, अठरा. वीस मधून अठरा गुणिले किती आहे, दोन. ती डी ची किंमत फार सोपं आहे. अगोदर या दोघांचा गुणाकार चार पंचे वीस. आता या दोघांचा गुणाकार तीन सेक अठरा, वीस मधून अठरा गेले किती आहे, दोन. ओके, आता आपल्याला किंमत काढायची कशाची, डी ऑफ एक्स ची. आणि इथं डी ऑफ एक्स साठी असं या पद्धतीनं तक्ता आहे. बघा सी वन सी टू आणि बी वन सी टू. चला आता किमती ठेवूया. सी वन सी टू किती आहे, चार, आठ. ही सी वन सी टू. त्यानंतर काय आहे, बी वन बी टू. बघा बी वन बी टू किती आहे, तीन, पाच. आता यानंतर ती स्टेप सांगा. या दोघांचा गुणाकार, गुणाकार किती बघा, चार गुणिले पाच, चिन्ह वजा. आता या दोघांचा गुणाकार असा आठ गुणिले तीन. सांगा आता गुणाकार, चार गुणिले पाच सांगा, चार पंचे वीस, वजा आठ गुणिले तीन सांगा, अठरी का चोवीस. हे चोवीस वजा वीस झाले किती, चार. मोठी संख्या चोवीस आहे म्हणून उत्तराला चिन्ह वजा सांगा. डी ऑफ एक्स बरोबर वजा चार. ओके, आता आपल्याला किंमत काढायची डी ऑफ वाय ची. म्हणून डी ऑफ वाय बरोबर काय आहे, ए वन ए टू आणि सी वन सी टू. इथं किंमती ठेवूया. चला बघा, ए वन ए टू आहे, ए वन ए टू इकडं सहा, चार कॉमा सहा, इथे लिहिलं चार कॉमा सहा. त्यानंतर सी वन सी टू, चार आणि आठ, इथे लिहिलं चार, इथे लिहिलं आठ. आता किंमत ठेवूया, किंमत काढूया त्याची डी ऑफ एक्स ची. डी ऑफ वाय ची किंमत काढायची आपल्याला. सांगा सांगा या दोघांचा गुणाकार चार गुणिले आठ, चिन्ह वजाच. आता या दोघांचा गुणाकार चार गुणिले किती, सहा. आता गुणाकार करूया, चार आठ बत्तीस वजा. आता या दोघांचा गुणाकार चार सह चोवीस. आता बत्तीस मधून चोवीस का करायचे तर वजा केले, आणि वजा केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळेल आठ. डी ऑफ वाय ची किंमत मिळाली तुम्हाला आठ. आता काढायची कशाची, एक्स आणि वाय ची. आणि एक्स आणि वाय ची किंमत काढण्यासाठी आता इकडे जाऊ. एक्स बरोबर काय सांगा, डी ऑफ एक्स छेद डी. आणि डी ऑफ एक्स ची किंमत आहे आपल्याकडे किती, वजा चार. इथं लिहिलं वजा चार छेद डी. डी ची किंमत किती इकडं, दोन. इथे लिहिलं दोन. दोन होत आहे बे एक, बे आणि बे दोन चार. आणि ही वजा चिन्ह याला आलं एक्स बरोबर वजा दोन. आता नंतर आपल्याला किंमत काढायची कशाची, वाय ची. म्हणून वाय ची किंमत काढण्यासाठी काय आपल्याकडं, डी ऑफ वाय छेद डी. आता किंमती ठेवूया. डी ऑफ वाय ची किंमत किती आहे सांगा, डी ऑफ वाय किती आहे आठ. इथं लिहिलं आठ छेद डी ची किंमत आहे तुमच्याकडे दोन. इथं लिहिलं दोन आणि दोन कट केलं आठला, बे एक बे आणि बे चू आठ. म्हणून वाय ची किंमत मिळेल तुम्हाला चार. ठीक आहे, आणि आता शेवटचं उत्तर काय देणार सांगा, एक्स आणि वाय ची किंमत मिळाली, एक्स ची किंमत वजा दोन आणि वाय ची किंमत किती चार. इथे लिहिलं शेवटचं उत्तर, म्हणून वजा दोन वजा दोन कॉमन किती चार, ही समीकरणाची उकल आहे. त्या पद्धतीनं हे दुसरे उदाहरण तुमचं झालं. आणि आता आपण येतोय तिसऱ्या उदाहरणाकडे. सेम पद्धती आहे, आपण तिसरं उदाहरण कम्प्लीट करूया. बघा या पद्धतीचं स्ट्रक्चर लक्षाचे आणि तिसरं उदाहरण लिहूया आपण. एक पॉईंट तीन मधलं तिसरं उदाहरण नंबर तीन बघा.
क्रॅमर्स रूल आहे आपल्याकडे, आपण क्रॅमरच्या पद्धतीनं उदाहरण सोडवत आहे. आणि तीन नंबरचं उदाहरण आपण घेऊया. आता या तीन नंबरचं एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक, एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक, त्यानंतर दोन एक्स वजा तीन वाय, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर किती आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर किती आहे, बारा असे लिहिलं होतं. आता सगळ्या स्टेप तुमच्या लक्षात आल्या. पहिली स्टेप काय आहे, अगोदर दिलेल्या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करणे. ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी. ठीक आहे. आता तुलना केल्यानंतर आपण काय लिहितो, ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी असे लिहितो. आता किमती घेऊया, तुलना करूया. बघा ए वन ची किंमत किती आहे, इथे सहगुणक नाही म्हणजे किती असत, एक असत, इथे लिहिलं की. आता हा बी वन किती, दोन. हा सी वन किती, वजा एक. आता ए टू बघा, ए टू किती आहे, दोन. दुसऱ्या समीकरणासाठी बी टू वजा तीन, त्यानंतर सी टू बार अशा किमती लिहिल्या. आता किमती लिहिल्यानंतर किंमत काढायची आपल्याला बी ची, म्हणून आपण लिहितो डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू. ओके, आता किमती ठेवूया. आता पहिल्या उदाहरणाचा हा भाग दुसरा आपण जशा कसं स्ट्रक्चर आहे फक्त छोट्या छोट्या क्रिया आणि त्या लक्षात ठेवा. ए वन ए टू एक, दोन. बी वन बी टू दोन वजा तीन. ठीक आहे. आता गुणाकार लक्षात आला तुमच्या, अशा पद्धतीने एक गुणिले वजा तीन चिन्ह वजाच. आता हा गुणाकार दोन गुणिले दोन, एक गुणिले वजा तीन म्हणजे किती बरोबर वजा तीन, हे चिन्ह वजाच. दोन गुणिले दोन किती, चार. आणि अगोदर तुम्हाला सांगितलं मी दोन्ही चिन्ह ऋण असले तर अंकांची बेरीज करायची आणि उत्तराला चिन्ह वजाच द्यायचं. तीन आणि चार किती, सात. आणि उत्तराला चिन्ह एक तुमचं वजा सात. हे डी ची किंमत मिळायची. आता काय करायचं सांगा, डी ची किंमत मिळाल्यानंतर डी ऑफ वाय काढायचं. आणि डी ऑफ वाय साठी तुम्ही इग्र तयार करून ठेवला स्ट्रक्चर. आता सी वन सी टू आहे इथे बार, सी वन आणि सी टू वजा एक आणि बारा, वजा एक बारा. त्यानंतर आहे काय, बी वन बी टू बा, बी वन बी टू दोन वजा तीन, इथे लिहिलं दोन वजा तीन. ठीक आहे. आता पुढचं काम या दोघांचा तीर्क जुना काय लिहिणार सांगा, वजा एक गुणिले वजा तीन, सूत्रातलं चिन्ह वजा. त्यानंतर या दोघांचा गुणाकार आता दोन गुणिले बारा. ओके, त्यानंतर आता गुणाकार वजा गुणिले वजा अधिक तीन एक तीन, हे चिन्ह वजाच आणि बार दोन्ही चोवीस. चोवीस मधून तीन गेले, किती राहिले, एकवीस. आणि मोठी संख्या वजा आहे तिचं चिन्ह वजाच, म्हणून डी ऑफ एक्स ची किंमत किती, वजा एकवीस. आता आपल्याला किंमत काढायची मित्रांनो डी ऑफ वाय ची. मग डी ऑफ वाय ची किंमत काढण्यासाठी आपण लि आहे आपल्याकडे ए वन ए टू आणि सी वन सी टू. ए वन ए टू हा एक दोन, इथे लिहिलं हा एक, इथे लिहिलं दोन. सी वन सी टू वजा एक बारा, वजा एक आणि बारा. आता सगळं काय गुणाकार करतो आपण या दोघांचा, एक गुणिले बारा, त्यानंतर हे चिन्ह वजा. आता या दोघांचा गुणाकार वजा एक गुणिले दोन. आता हा गुणाकार केला बारा एक बारा, वजा वजा अधिक बे एक बे, बारा अधिक दोन किती सांगा, चौदा. म्हणून डी ऑफ वाय ची किंमत मिळाली तुम्हाला चौदा. आता पहा आपल्याकडे डी मिळालं, डी ऑफ एक्स मिळालं, डी ऑफ वाय पण मिळालं. आता आपल्याला किंमत काढायची कशाची, एक्स ची. स्ट्रक्चर तेच, बदल काहीही नाही. आता मग एक्स ची किंमत काढण्यासाठी किमती ठेवूया, डी ऑफ एक्स किती, वजा एकवीस, इथे लिहिलं वजा
21 छेद d ची किंमत किती आहे वजा 7 इथे दिले वजा 7 अंशाचं आणि छेदाचं वजा वजा हे प्लस होऊन जाईल आणि 7 एक 7 आणि 7 एक 21 म्हणून x बरोबर मिळतं 3 बघा ही किंमत मिळाली 3 आता आपल्याला y ची किंमत काढायची आणि y ची किंमत काढण्यासाठी स्ट्रक्चर तेच आहे d ऑफ y छेद d आहे आता किंमत ठेवूया d ऑफ y 14 इथे लिहिलं हा 14 छेद d आणि d किती आहे वजा 7 मग इथे लिहिलं वजा 7 सात गट केलं सात एक सात सात आणि 14 ओके आणि याचं चिन्ह वगैरे असेल वजा 2 दोन्ही किमती मिळाल्या मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली 3 आणि y ची किंमत मिळाली वजा 2 परंतु उत्तर लिहूया इथं 3 वजा 2 असं उत्तर लिहिलं 3 वजा 2 ही समीकरणाची उकल आहे ओके आणि आता पुढचं जे उदाहरण आहे ते नंतरच्या तासात आणि तुम्ही सोडून पहा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि इकडं तिकडं न फिरता घरी थांबा आणि अभ्यास करा ओके थँक्यू व्हेरी मच